ये संघाचे सपना मंडप डेकोरेटर चे मालक तर या पण कृपया आपलं स्वागत असेल या सपना मंडप डेकोरेटर्स. हा चेंडो अंतिम षटक अपील आणि अपील केला जातोय सातत्यानं. इथे जोरदार अपील केला जातोय परंतु आमचे दोन पंच चर्चात्मक डिसिजन देतील. आपला जो निर्णय असेल तो एक एकत्र येऊन देतील कारण पंच आहेत त्याच्यामुळं ते योग्य निर्णय देणारच. कुठल्याही प्रकारचा आपण त्यांच्यावर दबाव प्रेशर टाकायचं नाही. येस अंपायर डिसिजन फलंदा धावचितच्या स्वरूपात बाद झालेला आहे. हिमतीने हरा पण हिंमत हरू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो. त्यामुळे इथे मात्र अतिशय चांगला खेळ करावा लागेल. हिमतीनं क्रिकेट खेळावं लागेल. पहिलं षटक ज्या पद्धतीनं फेकला होता गोलंदाज सुशील पाटीलनं तब्बल 11 धावा या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतरची गोलंदाजी वाखाणण्याजोगी झाली. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र स्लॉग ओव्हरचं षटक आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या धावफलकावर 36 रन्स. निर्णायक षटक असेल, महत्त्वपूर्ण षटक असेल. हा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय, अक्षरशः खणून काढलाय. परंतु स्ट्राईक घेणार फलंदाज इथे मात्र दीपक आपल्याकडे स्ट्राईक ठेवणार आणि फलंदाज बाद होतोय कुमार धावचित स्वरूपात. नवीन फलंदाज कैलास येतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ, 1 धाव मिळाली जाते. धावसंख्या 37 जाऊन पोचली आहे. फार महत्त्वाचे चेंडू असतील 4 हे फल पोहिंजे संघासाठी फार महत्त्वाचे असतील दीपक भोईरसाठी. हा चेंडू फलंदाज बाद पायचीच्या स्वरूपात. इथे मात्र जोरदार अपील केला जातोय. पंचाने अपील उचलून पकड दिलाय. फलंदाज बाद होतोय दीपक. धूल तेरे चरणों की साई चंदन बन गई. जिसने लगाई मस्तक को उसकी तो बुलंद तकदीर बन गई. ओम साई राम. साई बाबांचं गीत नितीन डीजे च्या माध्यमातून आपण ऐकलात. सर्व साई भक्त इथे उपस्थित असतील नक्कीच. कारण आपण बघितलं तर पदयात्रा पायदिंडी सोहळा या ठिकाणी सुद्धा आपण संपन्न होत असताना पाहतोय शिर्डी या ठिकाणी. तर थोडीशी माहिती या ठिकाणी पुन्हा एकदा साईबाबांची आठवण. चेंडू 3 शेवटचे स्लॉग ओव्हरच्या षटकातील हा चेंडू शॉट पॉईंटच्या दिशेनं एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे हजर. 1-1 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. धावफळकावर एकूण धावसंख्या 38 धावा 38 रन्स. पा कशा पद्धतीनं गोलंदाजी या ठिकाणी वर्चस्व गाजवत आहेत गोलंदाज फलंदाजांवर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 5, तिसऱ्या षटकामध्ये 10 आणि चौथ्या षटकामध्ये 10. आता मात्र अंतिम षटकामध्ये धावा किती येतील. गोलंदाज दिनेश कुटारकर तयार गोलंदाजीसाठी. तर समोर फलंदाज कैलास. कैलासने मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. तिथे एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद एकामागून एक. फलंदाज तंबूच्या दिशेने परततात. एकोणचाळीस धावसंख्या किरण घरत येतोय फलंदाजीसाठी. आर्या स्पोर्ट्स ओळी संघाचा बिग सपोर्टर आहे परंतु आज मात्र आपल्या संघातून चांगले
केले करण्यासाठी येतो आहे, परंतु त्याच्या वाट्याला चेंडू येईल का? कारण शेवटचा एक चेंडू फलंदाज वैभव, वैभव ना ओव्हर स्टेप झाला, फलंदाज बाद, चेंडू ही समाप्त होतो आहे, खराब केली. या षटकामध्ये पहा गोलंदाज दिनेश कुटारकरच्या षटकामध्ये धावा आल्या आहेत फक्त.